वेलकम टू कुक आस्तास फूड अँड गार्डन हॅलो फ्रेंड्स जय श्रीकृष्णा आज आपण पाहूया मटर पनीर कसं करायचं ते पनीर घेतले मटर घेतले कांद्याची पेस्ट घेतल्या टमाटोची पेस्ट घेतल्या दही घेतले आलं लसूण घेतले मिर्च पावडर धनिया पावडर गरम मसाला हल्दी मीठ जिरं बडीशेप लवंग काळं मिर दालचिनी मेथीदाना महुरी आणि जरा हिंग हे सगळं वापरून आता आपण पन मटर पनीरची रेसिपी बनवू आता ही सगळं गरम मसाला मी जरा कुटून घेतलेत आणि तेलात टाकून भाजून घेते ह्याच्यानंतर आपण कांद्याची पेस्ट टाकून चांगली भाजून घ्यायचं लालसर चांगलं भाजून घ्यायचं कांदा बी चांगला तेल सुटून बाहेर आलं पाहिजे तवर पात्र लालसर कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजल्यानंतर आपण त्यात आम... आलं लसणची जी खिसून ठेवले ते टाकायचं हे कांदा चांगला भाजून घेतला तेल बाहेर आलं आता ह्यात आता आलं लसणचं खीस टाकली हे चांगलं भाजून घ्यायचं मी आलं लसणचं पेस्ट बनवलं नाही खीस करून घेतला आणि ती टाकलं ती चांगलं भाजल्यानंतर टमाटोचं पेस्ट टाकायचा हे बी चांगलं भाजून घ्यायचं हे गे भाजून चांगला कच्चा वास जास्त चांगला भाजून घ्यायचा ही पनीर एक इकडं मी तळ्यात ठेवलं आहे पनीर जरा हलकंसं लाल होच तर चांगलं भाजून घ्यायचं तवर ह्यात मी सगळं सुकं मसाला टाकते मिरची पावडर धनिया पावडर गरम मसाला मीठ हे सगळं मी ह्यात टाकून घेतलं आणि चांगलं ह्याला मी भाजून घेते ह्याला बी चांगलं मिक्स करून घ्यायचं ते सांग आता दही वापरायचं हे चांगलं भाजाय लागलं आहे हे बी आता आपण काढून ठेवायचं आणि ह्यात आता मी दही टाकून ह्याला चांगलं मिक्स करून घेते दही टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं जेवढं चांगलं हळेल तेवढं चांगलं मिक्स होणार ह्यात थोडं पाणी ओतून आता ह्याला शिजायला दहा एक मिनटासाठी सोडून ठेवायचं दहा मिनटं चांगलं मसाला शिजून घेतो हे पाणी थोडं वत आणि चांगलं मसाला शिजायला ठेवला हे बघा चांगला मसाला शिजून आला आहे आता ह्यात मी भाजलेलं पनीर म्हणजे फ्राय केलेलं पनीर हे टाकून घेते ह्याच्यानंतर आपण कस्तुरी मेथी थोडीशी टाकायची ह्याच्यानंतर आपण जी मटर ठेवलं आहे फ्रोझनवालं आहे हे बी टाकून घ्यायचं आणि ह्याला मिक्स करायचं हे सगळं मिक्स करून आता एक उकळी आणायची आ, हे बघा पनीर मटर चांगलं मिक्स झालं पाहिजे मसाल्यामध्ये तौरपातूर एक पाच मिनटं चांगलं मिक्स होऊन द्यायचं हे पहा चांगली उकळी आली आ, मिक्स झाल्यानंतर आता आत्ता कोथिंबीर टाकून डिश आपण सर्व करायला घेऊ ही रेडी झाल्या मटर पनीरची सब्जी तर तुम्ही असं करून पहा आणि मला कमेंट करा कशी वाटते ती खूप छान बनत्या मटर पनीरची रेसिपी बी एकदा बनवून पहा ही प्लेट तयार झाली ही मटर पनीरची रेसिपी खूप टेस्टी लागते एकदा बनवून पहा थँक्यू फ्रेंड्स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जय श्री कृष्णा